अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज अपन स्वामी चरित्र विष्णु बलवंत थोरात यांनी जे स्वामी चरित्र लिहिलं आहे, स्वामी चरित्राचे 108 पारायण कसे करायचे, संकल्पयुक्त पारायण कसे करायचे, पारायण करण्याची पद्धत आणि त्याचं उद्यापन कसं करायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती आज मी सांगणार आहे। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांची कशी सेवा करायची हे खूप लोकांना माहिती नाहीये। कसं होतं, महाराजांचं नामस्मरण आपण कंटिन्यू करू शकता, आपण 3 अध्याय 11 मध्ये येत करतोच, त्याप्रमाणे 3 अध्याय म्हणजे 3च अध्याय का बरं घ्यायचे। स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा एवढाच मंत्र आहे, हा सकाळी 15 मिनिटं संध्याकाळी 15 मिनिटं आपण जप करू शकता। आपण चालता बसता उठता कधीही श्री स्वामी समर्थ हा जप जर आपण केला, आपले न होणारे कोणतेही काम 100% होत असतात। फक्त आपली श्रद्धा विश्वास आणि महाराजांकडे जेव्हा आपण येतो तेव्हा आपला अहंकार विसरून यायला पाहिजे। मी मोठा, मी असा, मी तसा काहीच नाही, महाराजांसमोर सगळे शून्य आहोत। कारण की श्री स्वामी समर्थ महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आहे आणि पूर्ण विश्व त्यांच्या हातात आहे। महाराजांच्या हातात जर बघितली एक गोटी असतेची, गोटी म्हणजे काय, पूर्ण पृथ्वी, पूर्ण पृथ्वी महाराजांच्या हातात आहे। महाराज राजांचे राजे म्हणून महाराजांना मुजरा करता। मग एक व्हिडिओ टाकला तर मुजरा कसा करायचा, तो व्हिडिओ व्हायरल झाला, खूप लोकांनी त्याच्यावर टीका केली मला, माझ्या याच्यावर फेसबुकवर, की असं करता, लक्ष द्यायचं नाही। महाराजांची आपण जेव्हा सेवा करतो तर लोक तुम्हाला नावं ठेवतील, लोक तुम्हाला शिव्या घालतील, लक्ष द्यायचं नाही। आपण कोणासाठी करतो, महाराजांसाठी। कारण की जे मानसिक समाधान आपल्याला भेटतं ते महाराजांमुळं भेटतं। कारण की महाराजांमुळं मी आज जिवंत आहे, नाही तर आज मी मेला असतो। म्हणून त्या लोकांकडे मला लक्ष नाही द्यायचं, आपलं लक्ष हे महाराजांच्या सेवेकडे असायला पाहिजे। श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे, हो 21 अध्यायाचा असतो। गुरुचरित्र हे 53 अध्यायाचं असतं, स्वामीचरित्र हे 21 अध्यायाचं असतं। म्हणून गुरुचरित्र आणि स्वामीचरित्रामध्ये वेगवेगळं आहे। स्वामीचरित्र हे स्वामी महाराजांचं चरित्र आहे। श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये 21 वर्ष होते, तिथलचं जे अनुभव आहे विष्णू बळवंत थोरात यांनी जे अनुभव आहे ते लिहून ठेवलेले आहे, ते अनुभव स्वामीचरित्रामध्ये आहे। 21 अध्यायाची पोथी आहे। आणि गुरुचरित्र हे गुरूंचं चरित्र आहे, हे 53 अध्याय आहे। त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पूर्ण वर्णन आहे। आणि दत्त महाराज असेल, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असेल, नरसिंह सरस्वती महाराज असेल, श्री स्वामी समर्थ महाराज असेल, यांनी अंधश्रद्धा दूर होण्यासाठी, म्हणजे अंधश्रद्धा आहे बुवाबाजी, अंधश्रद्धा करणे, बाधा देव बांधणे, ह्या गोष्टी महाराजांना आवडत नव्हत्या। महाराज अंधश्रद्धा विरोधी होती, अंधश्रद्धा महाराजांना आवडत नाही। भानामती, काळी जादू काहीच नाही, जो महाराजांची सेवा करतो त्याच्या केसालाही धक्का लागत नाही। फक्त दृढ विश्वास, भक्ती ही महाराजांना प्रिय आहे। नामस्मरण, तुम्ही जर मनापासून नामस्मरण जर केलं तर महाराजांना तेच प्रिय आहे, बाकी तुमचं काही लागत नाही महाराजांना, काही आवश्यकता नाही तुमची। तर हे स्वामीचरित्राचं पारायण कसं करायचं, हे स्वामीचरित्राचं पारायण 21 अध्याय पोथी आहे, मोठी पोथी 21 अध्याय आहे, ते 108 पारायण करू शकता। 108 म्हणजे काय, पहिले पारायण करण्याची पद्धत कशी ते सांगतो। याचे आपण रोज 3 अध्याय क्रमशः वाचन करायचे। 3 अध्याय म्हणजे काय, आज 1, 2, 3 घेतलं, परत 4, 5, 6 असे 3-3 पुढं जायचं, नाही तर रोज एकच 1 ते 3 अध्यास नाही वाचायची। काही काही जण रोज 1 ते 3 अध्यास वाचता फक्त, त्यांनी पुढचं वाचलंच नाही, तसं करू नका। आज आपण आजपासून सुरुवात करा, कधीही सुरुवात करू शकता। पहिला, दुसरा, तिसरा अध्याय झाला, नंतर 4, 5, 6, नंतर 7, 8, 9, 10 असं रोज 3-3 अध्याय आपण वाचन करू शकता। संकल्पयुक्त वाचन करायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं, संकल्प करायचं, मी महाराज माझं तुमचं जे काम असेल ते होऊ द्या, आपण 11 पाठ आहे किंवा 11 अध्याय आहे
11 करू शकता, 11, 21, 51, 108 अशा पद्धतीने पूर्ण पुस्तक आपण वाचायचं आहे. 11 वेळेस 21 वेळा वाचू शकता, 108 वेळा वाचू शकता, आपलं संकल्पयुक्त वाचू शकता. नुसतं वाचायचं म्हणजे काय, नुसतं बोटं फिरवायची का, संपवायचं का आपल्याला ते? नाही. भरपूर जण काय करतात, बोटं फिरवता डोळ्याने, काही काही जण असे खूप हुशार आहेत ते डोळ्याने वाचता आणि बोटं फिरवता, असे सनसन सनसन बोटं फिरवता. वाचून कुठं जायचं नाही आपल्याला, मन शांत ठेवून, मन चित्त ठेवून शांततेत वाचायचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते त्यांची जी लीला आहे, सगळ्यात पहिले चोळप्पा महाराज आहे, त्यांच्या घरी महाराज आले, चोळप्पा महाराज असेल, बाळप्पा महाराज असेल, सुंदराबाई असेल, महाराजांचे सगळे वर्णन आहे याच्यामध्ये. अक्कलकोटमध्ये महाराज कसे राहिले आणि अजून पण त्या काळी महाराज तर राहिलेच, अजून पण महाराजांच्या लीला आता सुरू आहे. ह्या स्वामी चरित्रामध्ये ज्या ज्या लीला आहे त्या त्या लीला अजून सुरू आहे. स्वामी सुतांच्या गोष्टी आहेत अजून पण सुरू आहे. हे वाचन करताना पारण संकल्प करायचा, कधी हे वाचन करू शकता, एक पाठ घ्या, महाराजांचा फोटो मांडा, पुस्तक हातात घेऊन वाचायचं नाही कधीही. पाठ घ्या, आसन घ्या, महाराजांचा फोटो ठेवा, दत्त महाराजांचा फोटो ठेवा, पीस ठेवा आणि साडी नेसून, साडी ड्रेस या नेसून आपण पारायण करावं. काही काही जण गाऊनवर करता, काही काही जण वेगळ्या पद्धतीने करता, असं करू नका. हातामध्ये बांगडी, गंध, कुंकू ह्या सगळ्या गोष्टी ठेवा, गाऊनवर याच्यावर पारायण करू नका. तीन अध्यापन या गोष्टी गाऊन किंवा या गोष्टीवर वाचन करू नका. आपलं व्यवस्थित भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती परंपरा आहे, त्याप्रमाणे साडी, हातामध्ये बांगड्या, कुंकू ह्या गोष्टी करूनच आपण पारायण आहे ते करायचं. हा खाली आसन पाहिजे, दिवा उदबत्ती लावून आपण पारायण सुरुवात करायची. पारायण करताना मध्ये कोणाला बोलायचं नाही, पारायण करताना मध्ये आपण उठलं तर चालेल, पण आपले सगळे कामं केल्यानंतर आपण पारायण करायला बसायचं. 1 ते 21 साध्य आहे ते पूर्ण वाचायचे, मन शांत ठेवून पारायण करायचं. हे पारायण जेव्हा आपण करतो, कोणाला जर वृद्धी आली, सुतक आलं, ते दिवस सोडून द्यायचे. प्रॉब्लेमचे 4-5 दिवस असेल ते सोडून द्यायचे. काही काही जण गादीवर बसून पारायण करता, गादी असेल, सोफा सेट असेल, त्या गोष्टी करू नका. आपण म्हणतो ना, आम्ही 10 वर्षापासून करतो सेवा, 50 वर्षापासून करतो, पण आम्हाला फळच भेटलं नाही. फळ कसं भेटेल, कोणतीही सेवा करताना नियम धरून सेवा केली पाहिजे. महाराजांचं नामस्मरण आपण कधीही करू शकता, ठीक आहे, पण स्वामी चरित्र काही काही जण प्रवासात चप्पल घालून वाचतात, त्याप्रमाणे करू नका. नामस्मरण करा घरी पण, जेव्हा आपण करणार तेव्हा दिवा उदबत्ती, आपला आसन, जप करून स्वामी चरित्र पारायण करायचं. 108 पारायण करू शकता, पहिले 11 करा, 21 करा, 108 करा, संकल्पयुक्त करायचं. कोणतीही सेवा संकल्पयुक्त करायची. हातामध्ये पाणी घ्या, अक्षता घ्या, फूल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि ह्या कामासाठी आम्ही संकल्प करत आहो असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. पारायण सुरू करताना, आपण जेव्हा सुरू करणार पारायण झाल्यानंतर, रोज महाराजांची आरती करायची, गणपतीची आरती, महाराजांची आरती, दत्त महाराजांची, आणि महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा. आपण जे खाणार, पोळी भाजी जे असेल, ते महाराजांना नैवेद्य आरती करायची. असं 108 दिवस करायचं संकल्पयुक्त पारायण. 108 दिवस, 11 दिवस महाराजांना तर नैवेद्य रोज दाखवायचा. कारण की ह्या पारायणामध्ये सगळ्यात शेवटी एक वाक्य आहे, जो वाचेल मनानी. कारण की स्वामी चरित्र जे वाचतील, मनामध्ये शुद्ध भाव ठेवून वाचतील, त्यांना आयु, आरोग्य, संपत्ती आणि त्यांच्या मुखी सरस्वती येईल. सरस्वती माता कधी येत असते, जेव्हा आपण गायत्री मंत्र जर रोज जप करतो, किंवा स्वामी चरित्र जर वाचलं तर आपल्याला बुद्धीमध्ये आपल्या जिभेला एक धार येईल. म्हणून स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल, त्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे, दुर्गा सप्तशती असेल, हे वाचताना कधीही मोठ्याने वाचायचं, तोंडातल्या तोंडात वाचायचं नाही, बोटं फिरवायचे नाही, डोळ्याने वाचायचं नाही, कोणी बघेल म्हणून वाचायचं का, नाही तसं नाही. मन शुद्ध, एक आणि एक शब्द आपला वाचला गेला पाहिजे. एक आणि एक वर्ष, इच आणि इच वर्ड आपला वाचला गेला पाहिजे आणि ते वाचून आपण समजून घ्या. आपण, मी इतक्या वर्षापासून स्वामी चरित्र वाचतो, पण जेव्हा मी पहिल्यांदा कधीही वाचेल ना, तर मला नवीन गोष्टी भेट, बसप्पा महाराजांची गोष्ट असेल, ह्या गोष्टी असेल. कारण की स्वामी चरित्रामध्ये असं वर्णन आहे की
महाराज महाराजांसाठी जी तळमळ असते, स्वामी सुतांनी आपलं घर सूत कांता मुलं बाळ सगळं सोडले महाराजांसाठी, आणि महाराज काय म्हटले, हा माझा सूत झाला, नुसता हात ठेवला त्यांच्या डोक्यावर, आजपासून घर सूत कांता म्हणजे आजपासून घर दार सगळं सोडून दे, घरावर तुळशीपत्र ठेव आणि माझा झेंडा मुंबईमध्ये जाऊन माझा ध्वज उभार, असं महाराजांनी सांगितलं त्यांना। असं कोणी सोडतं का? साधा कोणी साधा आपला मोबाईल सोडायला तयार नसतं, तर घर सूत कांता म्हणजे आपले मुलं बाळ बायको घरदार सगळं सोडायचं आणि महाराजांसाठी सेवा करायची, कोण करतं का असं? पण स्वामी सुतांनी केलं, तेवढी निष्ठा पाहिजे, तेवढा विश्वास पाहिजे। महाराज आपले सर्वस्व आहे, महाराज आपले आई वडील बंधू सखा सगळे आहे, आणि जो महाराजांची सेवा करतो, जो महाराजांच्या जवळ असतो, त्याला कसल्याही प्रकारची कुठलीही चिंता राहत नाही। त्यांनी चिंता नाही करायची, चिंतन करायचं, महाराजांचं नामस्मरण करायचं। म्हणून ह्या गोष्टी याच्यामध्ये आहे। महाराजांचं जीवनचरित्र आपण जर बघितलं, महाराजांनी कधीही कोणाला खाली हात कधीही ठेवला नाही। जो महाराजांच्या जवळ आला, महाराजांची सेवा करू लागला, तो कधी वाया गेला हे मला तुम्ही दाखवा, खरं दाखवा, असा कोणीच नाहीये। कारण की महाराजांच्या जवळ आल्यानंतर आपण म्हणतो ना, 3 अध्याय करतो आम्ही, 11 माळी करतो, तुम्ही एवढे करता, तुमचे पूर्वजन्माचे पापा असेल ते पहिले धुतल्या जाता, तुमचे ह्या जन्माचे काही पापा असेल ते धुतल्या जाता, ते केल्यानंतर तुमची आध्यात्मिक प्रगती वाढते, ते केल्यानंतर तुम्ही महाराजांच्या जवळ जाता, ते केल्यानंतर तुम्हाला तुमची जी बुद्धी आहे ती शांत होते, काम क्रोध मद मत्सर हे ज्या गोष्टी आहे, लोभ, ह्यापासून आपण दूर जातो आणि आपण महाराजांच्या जवळ जातो आणि महाराजांच्या जवळ राहतो। कसं आहे, महाराजांच्या खूप जण येता, महाराजांच्या जवळून खूप जण जाता काम नाही झाल्यामुळं, पण महाराजांच्या जवळ टिकून राहणं हे खूप मोठी गोष्ट आहे। कोणी नाही टिकून राहू शकत, महाराजांची इच्छा असल्याशिवाय तुम्ही महाराजांच्या जवळ नाही राहू शकत। कारण की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या आई ठाईवरता मी पणाची नसेस, आपण काहीच नाही, आपण शून्य आहोत। ह्या गोष्टी केल्यानंतर 108 दिवस पारण करा, नंतर उद्यापन करायचं। उद्यापन म्हणजे काय, बाळपाला पण महाराजांनी सांगितलं होतं की तुझा जप झाल्यानंतर उद्यापन कर। उद्यापन म्हणजे काय करायचं, आपण केलेली सेवा एक कागदावर लिहायची, महाराजांची नैवेद्य आरती करायची, पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना फार आवडतो, ते केल्यानंतर महाराजांची नैवेद्य आरती करायची, केल्यानंतर तो केलेली सेवा कागद महाराजांच्या जवळ ठेवायच्या घरच्या घरी आणि महाराजांना नमस्कार करायचा। आपलं 108 दिवसाचं पारायण असेल, 11 दिवसाचं पारायण असेल, 21 दिवसाचं पारायण असेल, ते केल्यानंतर आपल्याला ऊर्जा कशी येते ते मला तुम्ही अवश्य सांगा। आणि महाराजांची ही जी सेवा आहे, ही पारायण केल्यानंतर आपलं काम 100% होईल होतं, फक्त मनामध्ये निष्ठा, मनामध्ये विश्वास, भाव भक्ती महाराजांना प्रिय आहे, बाकी तुमचं महाराजांना काही लागत नाही। महाराजांनी फक्त लंगोट घातलेलं आहे, महाराजांना काहीच लागत नाही, तुमचं हे पाहिजे ते पाहिजे काही लागत नाही महाराजांना, महाराजांना फक्त सेवा पाहिजे। तुम्ही नामस्मरण करा, स्वामी चरित्राचे रोज अध्याय वाचा, स्वामी चरित्राचे जे संकल्पयुक्त पाठ करा, पारायण करा, त्याची ती सेवा महाराजांना खूप आवडते। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ।